हरिओम, माझं नाव अमित सिंह विनोद सिंह खेडेकर, उपासना केंद्र कोल्हापूर। मी कोल्हापूरचाच राहणार आहे। आज मी जो अनुभव सांगणार आहे तो ॲक्च्युली माझ्या आईचा अनुभव आहे। आपला जो बापूंचा मेडिकल कॅम्प असतो जानेवारीमध्ये, त्याची सगळी गडबड चालू होती आणि ती गडबड चालू असतानाच जानेवारीमध्येच आईला आमच्या थोडंसं अस्वस्थ वाटत होतं। अस्वस्थ म्हणजे थोडीशी दमल्यासारखं वगैरे असं वाटत होतं। त्याच्या त्या दिवशी होता शनिवार आणि रात्री 1:45 आतमधनं आईची हाक ऐकायला की दादा ये, मला दम लागल्यासारखं व्हायला लागले। मग एकदम उठलो, आतमध्ये गेलो तर आईला एकदम अशी धाप लागल्यासारखी वगैरे होत होती। उपासनेतले आपले एक डॉक्टर आहेत सुजाता विराग केकलीकर, त्यांना फोन केला, म्हटलं आईला असे असे सिम्टम्स आहेत की धाप लागल्यासारखं होतं आहे आणि घाम पण सगळं यायला लागला आहे, तर काय करू? तर ते म्हटलं काय करू नकोस, तू आत्ता आधी पहिलं त्यांना प्रायोरिटीवरती हॉस्पिटलमध्ये घेऊन जा। मग आईला आहे तसं सगळं उचललं आम्ही आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, तिला ॲडमिट केलं। ॲडमिट केल्यानंतर त्याची जी कंडिशन अशी झालेली की तिला पुढं कोण दिसत नव्हतं आणि ती फक्त एकच ओरडत होती की बापू 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 बापू। कंडिशन अशी होती की ती आत्ता कधी जाईल आणि मी तिथं फक्त एकच लहान मुलासारखा पाय आपटून जसं लहान मुलगा हट्ट करतो तसं हट्ट करत होतं की बापू माझी आई आज अशी जाऊ शकत नाही अचानक मला सोडून, मला माझी आई घरी पाहिजे आणि मला इथनं ती चालत घरी गेलेली पाहिजे, मला बाकी काय माहीत नाही। आणि मी फक्त बापूंचा धावा करत होतो। ॲक्च्युली त्यावेळेस मला कुठलाही जप आठवत नव्हता, कुठलाही मंत्र ना हनुमान चालीसा ना रामरक्षा ना काहीही मला त्यावेळेस आठवत नव्हतं। मी फक्त बापू 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 एवढंच म्हणत होतो आणि मला माझी आई इथनं बरी होऊन घरी गेलेली पाहिजे। आणि 15 तासानंतर डॉक्टर बाहेर आले आणि मला सांगितलं तुझी आई जिवंत आहे पण तिला व्हेंटिलेटर आहे। आणि बाकी काय आहे ते आत्ता मी सांगू शकत नाही, बाकी हे आपण सगळं पुढचं देवावरती सोडून देऊया। त्या ज्यावेळेस रिस्पॉन्स करतील त्यावेळेस आपण पुढचं काय आहे ते डिसिजन घेऊया। आणि आता करायचं काय? तर सुचितदादांना रिपोर्ट्स दाखवायचे, पाठवायचं, निरोप विचारायचा, हे सुद्धा आमच्या काही लक्षात नाही। रोज डॉक्टर यायचे आम्हाला सांगायचे की नाही आज आई तुझी रिस्पॉन्स करत नाही आहे, व्हेंटिलेटर आहे तसं आहे। म्हणजे आई एकदम अनकॉन्शियस होती, झोपलेली, ते व्हेंटिलेटरची ट्यूब टाकलेली होती आणि श्वासोश्वास चालू आहे, रिस्पॉन्स शून्य होता। 2-4 दिवस झाल्यानंतर मेडिकल कॅम्पसाठी आपल्या दुबईच्या एक बापू भक्त आहेत मोनिका वेरा पेटकर, त्या मुंबईमध्ये आल्या। मुंबईमध्ये आल्यानंतर त्या दादांना भेटण्यासाठी क्लिनिकमध्ये गेलेल्या होत्या। त्यांची मैत्रीण म्हणजे त्या डॉक्टर सुजाता केकलेकरांना फोन केला की अगं मी आता मुंबईमध्ये आले आहे, आता सुचित दादांना थोडं काय काय रिपोर्ट्स वगैरे भेटणार। तर म्हणली क्लिनिकमध्ये गेले तर जरा अमितची आई ॲडमिट आहे, अशी अशी कंडिशन आहे, जरा सुचित दादांच्या कानावरती घाल। तिथली दादांना सांगितलं की दादा अमित खेडेकर आपले कोल्हापूरचे भक्त आहेत, त्यांची आई अशी अशी ॲडमिट आहे, व्हेंटिलेटरवरती आहे, कंडिशन क्रिटिकल आहे। आणि मग त्यावेळेस सुचित दादांचा निरोप आला की सगळ्यांना पहिल्यांदा शांत राहायला सांग, सगळं काय व्यवस्थित होणार आहे म्हणून सांग आणि सगळ्यांना न मोजता हनुमान चालीसा म्हणायला सांग। गुरुवारी दुपारी सुचित दादांचा निरोप मला आला, शनिवारी रात्री आईला ॲडमिट केलेलं होतं, गुरुवारपर्यंत आईची प्रोग्रेस शून्य होती। आणि गुरुवारी दुपारी 3:30 मला सुजाता विरा केकलेकरांचा फोन आला की दादांनी असा असा निरोप दिला आहे सुचित दादांनी की शांत राहा, सगळं काही चांगलं होईल आणि हनुमान चालीसा न मोजता तुम्ही म्हणत राहा। निरोप दादांचा आल्यानंतर एकदम अशी ताकद आली अंगामध्ये आणि आम्ही त्याच क्षणापासून हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली। मी माझ्या घरातले सगळे कोल्हापूर उपासना केंद्रामध्ये सगळ्यांकडं तर मेसेज फिरला, सगळेजणं बा आईसाठी हनुमान चालीसा म्हणायला लागले। आणि मग हनुमान चालीसा म्हणायला लागल्यानंतर 8 दिवस झाले आई शून्य रिस्पॉन्स करत होती, 7 दिवस झाले आणि बापूंच्या फोटोसमोर उभारलो, बापूंना म्हणालो बापू आज मला हरल्यासारखं वाटते, सगळं काही संपल्यासारखं वाटते, कुठंही यश येत नाही आहे आणि डोळ्यासमोर फक्त अंधार आहे, पण बापू माझं तुझ्यावरती प्रेम आहे। एवढंच बापूंना म्हणलो त्याच्यावर भावाचा फोन आला की दादा लवकर ये, ICU गेलो, दरवाजा उघडू का नको असं ताकदच नव्हती, म्हणजे काय सीन दिसणार आहे माहीत नव्हतं मला डोळ्यासमोर काय प्रसंग आहे ते। ICUचा दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून आतमध्ये बघतोय तर आई माझी अशी उठून बसलेली होती आणि आईचं व्हेंटिलेटर काढलेलं होतं। 8:30 डॉक्टरांनी सांगितलं की 25% बॅकअप कमी केल्यावर आई तुझी सपोर्ट करते। 12:30 डॉक्टर आईचं व्हेंटिलेटर काढतात। म्हणजेच मी डॉक्टरने विचारलं डॉक्टर व्हेंटिलेटर कसं काढलं, तर म्हणले अरे मी जेवढा बॅकअप कमी करीन तसं ती आई श्वास घेत होती तुझी, त्यामुळे मला ते आता काढायला लागलं। आणि आईचं व्हेंटिलेटर सुचित दादांचा हनुमान चालीसा म्हणा हा निरोप आल्यानंतर फक्त 24 तासाच्या आत गेलं, जे 7 दिवस जात नव्हतं। त्यानंतर मेडिकल कॅम्प होता, मेडिकल कॅम्प झाला, त्याच दुसऱ्या दिवशी
शनिवारी सकाळी सुचितदादा नंदाई वगैरे सगळे आले आणि इथं महालक्ष्मीला वगैरे दर्शन आले. त्यावेळेस मी सुचितदादांना म्हणालो की दादा तुमचा निरोप आला, आम्ही हनुमान चालीसा म्हणायला चालू केले आणि आईचं व्हेंटिलेटर 24 तासाच्या आत केलं. तेव्हा सुचितदादा म्हणाले अरे मी काय केलं नाही, तुझा निरोप आल्यानंतर मी मोठ्या आईला महालक्ष्मीकडे हात करून म्हणाले मी मोठ्या आईला तिथं प्रार्थना केली आणि तिनं तुझी प्रार्थना ऐकली म्हणाले. त्यानंतर आमचा मेडिकल कॅम्प माझा चुकला नाही, मेडिकल कॅम्प झाला. मेडिकल कॅम्प झाल्यानंतर 4 दिवसानं आईला डिस्चार्ज मिळाला. पण डिस्चार्ज मिळाला त्याच दिवशी रात्री परत आईला हार्ट अटॅकचा त्रास झाला, म्हणून परत आम्हाला त्या दिवशी रात्री तिला ॲडमिट करावं लागलं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल दुसरं बदललं, मोठ्या हॉस्पिटलला तिला शिफ्ट केलं आणि तिथं ज्यावेळेस तिची एंजिओग्राफी केली त्या एंजिओग्राफीमध्ये त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुझ्या आईच्या 3 वेन 100% बंद आहेत आणि शुगरमुळं त्या सगळ्याला लिजन्स झाल्यात, म्हणजे जखमा झाल्यात त्या हार्टच्या त्या नसांना. अरे म्हणलं आहे काय संकट जाता जात नाही आहे. मग आमचे मामी भाऊ वगैरे जे आहेत मग ते सगळे तिथे जमलेले होते आणि मग ते सगळे जमले आणि त्यांनी आमचा असा डिसिजन झाला किंवा त्या डॉक्टरनी पण असं सांगितलं की तू बॉम्बे हॉस्पिटलला हिला घेऊन जा. बॉम्बे हॉस्पिटलला 5 लोकांच्या डॉक्टरांची टीम एकत्र येऊन हे ऑपरेशन करू शकते. आणि परत मोठा प्रसंग, मग ते म्हणले की तुझं तिथलं सेटिंग होत नाही तोपर्यंत आई माझी इथं ॲडमिट राहू देत, तू तिची काळजी करू नकोस. मग ते सगळे रिपोर्ट्स घेतले, त्याच दिवशी रात्री गाडीला बसलो आणि पहिला सुचितदादांना जाऊन भेटलो मुंबईला. सुचितदादांना जाऊन भेटलो, सुचितदादांना रिपोर्ट्स दाखवले. दादा म्हणले मी डॉक्टर विजय सुरासे नाव फोन करतो, तू त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट कर. तर म्हटलं दादा मी बॉम्बे हॉस्पिटलला आईची ट्रीटमेंट करणार आहे आणि तिथं थोडेसं आमच्या ओळखीचे आहे तिथंही सगळी सोय आहे, तू बिंदास पुढे जा, फक्त मला रोज अपडेट देत राहा काय होते काय नाही त्याचे. म्हटलं ठीक आहे. मग त्या दिवशी नंतर बॉम्बे हॉस्पिटलला डॉक्टर ओळखले, डॉक्टरांकडनं अपॉइंटमेंट घेतली, आईला मुंबईतनं कोल्हापूरमधनं मुंबईमध्ये आणलं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू झाली. पहिली ज्यावेळेस तिची प्लास्टिक टाकायला घेतली त्या दिवशी परत तिला व्हेंटिलेटर पडलं. त्यानं व्हेंटिलेटरची हिस्ट्री होतीच, त्यामुळे डॉक्टरने सांगितलेली की 100% हिला व्हेंटिलेटर पडणारच ऑपरेशनला. ते पहिल्या प्लास्टिकच्या वेळेसच तिला ऑपरेशनला व्हेंटिलेटर पडलं. रात्री तिला नेऊन तिथं आय सी यूमध्ये आतमध्ये ठेवलेलं होतं. आम्हाला संध्याकाळी सांगितलं की तिला व्हेंटिलेटर पडलेलं आहे आणि ते आतमध्ये आय सी यूमध्ये आहे. क्लिनिकला आलो, महाशिवरात्र होती. महाशिवरात्र होती, खाली त्रिविक्रमाला सुगंधी जलाचा अभिषेक, वेलपानाचा अभिषेक आधी केला गुरुक्षेत्रमध्ये आणि वरती गेलो. 3 वाजता ज्यावेळेस सुचितदादांनी मला आतमध्ये बोलवला, माझं नाव घेणार तेवढ्यात भावाचा फोन आला की अरे दादा आईचं व्हेंटिलेटर गेलं आणि तिला साध्या आय सी यूला शिफ्ट केलं. मग आतमध्ये गेलो, सुचितदादांनी बोलवले तिथे. दादा म्हणले बोल काय आलं. म्हटलं दादा आईला काल व्हेंटिलेटर पडलेलं. बरं मग पुढं. म्हटलं नाही विशालचा आत्ता फोन आला की व्हेंटिलेटर गेलो म्हणून. अरे म्हणले सगळे मोठ्या आईची ताकद आहे रे, म्हणले तू बिंदास्तरा सगळ्यात चांगलं होणार आहे. मी सांगितलं ना तू जा म्हणाले मला अपडेट देत राहा. त्यानंतर 5 दिवसानं परत आईचं पुढचं ऑपरेशन त्यांनी केलं. आईला सगळे स्टेन टाकले, सगळी आई ठणठणीत बरी झाली. डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिथनं पहिला गुरुक्षेत्रमला गेलो, दर्शन घेतलं आणि मग कोल्हापूरला आलो. हा फक्त बापू करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. हा मी स्वतः घेतलेला अनुभव आहे. हरिओम.